महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन सुनावणी, आरोपींची शिक्षा या प्रक्रिया जलद व्हाव्या या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगण सिद्धीमध्ये मौन व्रत धारण करणार आहेत. या आंदोलनासंदर्भामध्ये हजारे यांनी 10 डिसेंबर रोजी पंतप्रधानांना तर 13 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींना पत्र पाठवलंय. या संदर्भात बोलताना अण्णा हजारेंनी हैदराबाद मध्ये तरुणीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळणारे 4 आरोपी पोलीस चकमकीत ठार मारले गेले, याचाच अर्थ न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ लागला आहे असं त्यांनी म्हटलंय. वास्तविक न्याय मिळवण्यासाठी सर्वप्रथम गुन्हा दाखल होणं गरजेचं असतं, त्यासाठी लोकांना पोलीस ठाण्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं म्हणून त्यांनी या सगळ्यावरच रोष व्यक्त केलाय.